गेल्या 8 दिवसापासून सुरू असणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गा माता दौडीची आज दसऱ्या दिवशी सांगता झाली. पहाटे शिवतीर्थावर आमदार सुधीर काडके, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, महाडिक युवा शक्तीचे प्रमुख सम्राट महाडिक, सामाजिक कार्यकर्ते विजयदादा कडणे, ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब खराडे, दैनिक ललकारचे संपादक सुभाष खराडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवतीर्थापासून ध्वजाचे पूजन करून सांगता दौडीला सुरुवात झाली. यानंतर श्री दुर्गामाता मंदिरामध्ये दुर्गामातेची आरती झाल्यानंतर शिवप्रतिष्ठानच्या सांगता दौडीला सुरुवात झाली. यावेळी कॉलेज कॉर्नर मार्गे राम मंदिर, त्याच पद्धतीनं खनबाग परिसरामधून ही दौड नेण्यात आली. याचबरोबर फौजदार गिल्ली गावबाग या मार्गावरून गल्लोगल्ली दौड फिरवण्यात आली. दौडीच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी दौडीचे जल्लोषी स्वागत केले. दौडीची सांगता शिवतीर्थावर करण्यात आली. या दौडीमध्ये हजारो धारकरी सहभागी झाले. गेले 9 दिवस हे धारकरी पहाटे 5 वाजल्यापासून दौडीमध्ये सहभागी होतात. शिवपक्षांचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 35 वर्षापासून ही दुर्गामाता दौड सुरू आहे. यंदाही या दौडीचं व्यापक रूप सांगलीकरांना पाहायला मिळालं. दौडीचे संपूर्ण संयोजन संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन चौगुले, आनंदराव चव्हाण, बापू हरिदास यांच्यासह शिवप्रतिष्ठानच्या सर्व धारकऱ्यांनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर गेल्या 9 दिवसापासून पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर, पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्यासह वाहतूक निरीक्षक अतुल निकम यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फाटा दौडीच्या मार्गावर तैनात होता. त्याच पद्धतीनं गुंडा विरोधी पथक याचे प्रमुख संतोष टोके आणि LCVचे प्रमुख पिंगळीसाहेब यांच्या नेतृत्वाखालीही या दौडीच्या मार्गावर ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार अथवा गोंधळ न होता शांततेच्या मार्गानं गेल्या 9 दिवसापासून सुरू असणारी दुर्गामाता दौड आज या दौडीची सांगता झालेली आहे. या दौडीमध्ये काँग्रेसच्या नेत्या जयश्रीदेव पाटील यांनीही दुर्गामाता मंदिराजवळ काही वेळ सहभाग घेतला होता. यावेळी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी दौडीचा उद्देश स्पष्ट करत आपल्या तरुणांना व्यसनापासून दूर न्या असे आवाहन सर्व धारकऱ्यांना आणि माता भगिनींना केले. घाणेर वागणं, सेवन करणं प्रणांतीही करणार नाही. आज आपण शपथ घेऊया. आपण पेटवलेला जो हा देशकार्याचा रणयज्ञ आहे, त्या यज्ञाला ह्याची अत्यंत अत्यावश्यकता आहे. मी सांगणार आहे ते तुम्ही म्हणा हात जोडून एकाग्र चित्तानी. माते भगवती दुर्गा माते, घड्यावर अर्पणा. माते भगवती दुर्गा माते, उभ्या आयुष्यात कुठल्याही व्यसनाला, कुठल्याही पापाला, कुठल्याही दुराचाराला चित्तानी मनानी अंतःकरणानी जागेपणीच काय स्वप्नात सुद्धा मी स्पर्श करणार नाही. तुझा मी पुत्र आहे हे सिद्ध करण्यासाठी मुद्दाम मी तुझ्या पायाशी शपथ घेतो. बंधू भगिनी, या सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज 3.5 वर्षापैकी 1 6 दशकात मुहूर्त आहे. त्या प्रसंगी सगळ्यांना मी
खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यांना. उत्तम स्वास्थ्य आरोग्य लाभो एवढीच ईश्वराने प्रार्थना करतो. आपण सर्व दुर्गा उत्सव साजरा करतोय. मी आपणा सर्वांना खास करून दारकरी बंधू भगिनी यांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतो. दुर्गा देवी ही दुर्जनांचा नाश करणारी देवी आणि या जगातल्या दुष्ट प्रवृत्ती नाश होवत आणि ती शक्ती तुम्हाला सर्वांना दुर्गादेवी देव एवढीच दुर्गादेवी त्या चरणी मी प्रार्थना करतो. आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्व आमच्या दारकरी बंधू भगिनींना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आदरणीय गुरुजी आणि आपले सर्व सहकारी सर्व धारकऱ्यांचंही या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं तर आज दुर्गा माता दौडेमध्ये आज सहभागी होताना अभिमान नाही तर या ठिकाणी गर्व मला वाटतो की मला या ठिकाणी सहभागी होता आलं. त्यासाठी गुरुजींचं आणि सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. दसऱ्याच्या निमित्त इथे जमलेल्या सर्व दौडीतील धारकऱ्यांना उपस्थित सर्व बंधू भगिनी मी दसऱ्याच्या शुभेच्छा देते व सर्वांना दीर्घायुष्य व चांगलं आरोग्य राहू दे एवढी ईश्वरचरणी प्रार्थना. आजच्या या विजयादशमीच्या भव्य आणि दिव्य अशा नेत्रदीपक समारंभाच्या निमित्तानं जमलेले सर्व धारकरी माता भगिनी आणि या उत्साहाची शोभा वाढवण्याची प्रेरणा देणारे माननीय आदरणीय संभाजी भिडे गुरुजी यांना मी बोलू शकत नाही. धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. या कार्यक्रमानिमित्त जमलेले सर्व बंधू भगिनींना दसऱ्याच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य आरोग्य यश कीर्ती संपन्न होवो ही मी दुर्गा मातेच्या चरणी नम्रताने विनंती करतो आणि मी थांबतो. शक्ती संस्कृती आणि संस्कार याचा सुंदर मिलाप आपल्या विजयादशमीच्या दुर्गा दौडीच्या निमित्ताने समारोप होतो. अत्यंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारी आदिमाता आदिशक्ती दुर्गा माता या दुर्गा मातेची कडून आपण आशीर्वाद घेणार आहोत शक्ती घेणार आहोत. आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज दुर्गा माता आणि तुमच्या आमच्यामध्ये चैतन्य निर्माण करणारे आदरणीय गुरुजी आपण याच ध्येयानं प्रेरित होऊन गेली अनेक वर्ष सातत्यानं आपण दुर्गा मातेच्या दौडीमध्ये आपण सहभागी होत आहात. एक देव देश आणि धर्म त्याच्या रक्षणार्थ आपण सज्ज झालेला आहात. ही अखंड परंपरा ही शक्ती आणि ही ताकद आपल्याला दुर्गा मातेकडून मिळावी हीच या विजयादशमीच्या आजच्या साडेतीन मुहूर्तातल्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या भावना व्यक्त करूया. दुर्गा मातेच्या चरणी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. ही अशीच परंपरा अखंड आपल्या आयुष्यामध्ये राहावी अशी दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना करतो.